सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। बहुत रियाज करता है। बघामी प्रबुद्ध समाज प्रबोधन करना आपल्या समोर सादर करतो। शांतीदूतानंता
शांती दुटा अनंत तुझ्या पदी पंचशीलाणी त्रिशरण वाहिले मी एक मुस्लिम समाजाचा कलाकार आहो आणि कमीत कमी 40-45 वर्षापासून बाबासाहेबांचे चळवळ गीताची चळवळ करीत आहो. आमची अंजली देवीचा फार मोठा योगदान आहे, मला आपल्या समोर त्यांनी सादर केलं आणि युट्यूबवरही माझे गाणे आहे, गीते आहे. खलील शहजा आणि मरहूम सरवर जानी होते आणि खलील शहजा हे आम्ही दोघच मोमेडियन म्हणून मुस्लिम म्हणून बाबासाहेबांची चळवळीत भाग घेत आहो, बाबासाहेबांचे गीते गात आहो आणि बाबासाहेबांच्या मिशन समोर कसं जावं ही आमची चळवळ असते म्हणून आपल्या समोर सादर करीत आहे. ऐका बौद्ध उपासक आणि उपासिकांनो, संपूर्ण समाजाचे इथे जमलेले रसिक बंधू आणि भगिनींनो, शब्दावर लक्ष असू द्या. शांती दूता अनंत तुझ्या पदी पंचशील आणि त्रिशरण वाहिले म्हणणं आहे. शांती दूता पंचशील आणि त्रिशरण वाहिले आणि आज मानाचे जीवन जगाया मला फक्त गौतम बुद्धाचे स्मरण राहिले. म्हणायचं काय, हे परिवर्तनाचा परिवर्तनाचा
भीमाची त्या बाबा भीमाची त्या बाबा भीमाची मी आवाज आहे त्या बाबा भीमाची मी आवाज आहे देखे दीक्षा पुत्र की बोले गुरु चंद्रमणि बन गए भीम मेरे आज दलितों के धनी Oh, my God.
राज्य घटना म्हणजे संविधान समानता शिकवते, त्या राज्य घटनेवर मला नाज आहे। प्रणय सतलज म्हणतात ऐका सुनिए बाबा साहेब के बच्चों, प्रणय कहते हैं कि बताओ ना है मनुवादियों, बताओ ना पढ़ाई के सीने पे चढ़ रहे हैं। ओह क्या बात, बताओ ना पढ़ाई के सीने पे चढ़ रहे हैं। ओह प्रणय अपने बाप की ये जंग लड़ रहे हैं। ओह प्रणय अपने बाप की जंग लड़ रहे हैं, और जिसको रखा था क्लास के बाहर बिठाकर उसी भीमराव के बेटे आज वारंट में पड़ रहे हैं। मनुस्मृति की रिवायत प्रणय चलने नहीं देंगे, बदल देंगे तख्त इस भारत की सियासत का, बदल देंगे तख्त इस भारत की सियासत का, मगर इस भारत का संविधान बदलने नहीं देंगे। आज आए
अमृत वार्षिक पत्रकार नेरवाले त्यांच्याकडून 500 रुपये अन्नदान आलं पार्टी आभारी आहे. जरा टाळा वाजवा, गर्मी येते, टाळा वाजवा.